आतापर्यंत जी मुलं बघितली त्यांच्यापैकी त्यातल्या त्यात तो पप्पूच बरा वाटला होता. त्याने अत्यानंद महाराजांची टिंगल केली नसती ना तर एव्हाना सगळ्या यात्रा झाल्या असत्या माझ्या. तूच बघ आता काय ते. तुझ्या बायकोला विचार कांता, चांदण्यातला डोहा जेवण ठरवलेला आहे, आता तरी येणार आहेस की नाहीस? हे बघ, तिचा राग तू माझ्यावर काढू नकोस बेबी. तिचा राग काढत नाहीये मी, मी बोलतीये. तू बोलत नाहीयेस, तू ओरडतीयेस. कांता तू जरा अति करतोयस आता. मी अति करत नाहीये, मी फक्त सांगतोय. तू मला सकाळ सकाळ डोकं फिरवू नको रे. त्याला काय वेळ लागते का बेबी? सकाळ काय, दुपार काय, संध्याकाळ काय, तुझं डोकं सतत फिरलेलंच असतं. आत्ता फक्त तुझ्या तवडीत मी सापडलो एवढंच. तू तुझ्या बायकोला विचारणार आहेस की नाही? तू विचार की नाही. नाही काय नाही, त्यात काय विचार की. विचारलंय मी. मग काय म्हणाली? नाही. तू नीट विचारलं नसशील. नीट म्हणजे कस? नम्रपणे. नम्रपणेच विचारलं होतं मी तिला. शक्यच नाही, खेकतली असेल. चले एकदा काय ते ठरव आणि सांग. चांदण्यातलं डोहा जेवण ठरवलं, येणार आहेस की नाही? हे बघ, तुझ्या कामाचं काय आम्हाला सांगू नको, आम्हालाही काम आहे. पण घरचं कार्य म्हटलं तर सगळ्यांनी एकत्र यायला नको का? एकदा काहीतरी ठरव आणि सांग, कळलं? तू अति करतोस, मी असं बोलले नव्हते तिला. मी जरा कमीच करतोय, कारण तुझी पातळी गाठता येणं मला शक्यच नाही. बेबी बेबी, डोमेस्टिक व्हायलन्सची केस होईल तुझ्यावर भावाला मारहाण केलीस म्हणून. तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. असं नको, थोडा वेळ बोल. नाही, थोडा वेळ बोल. नाही, माझं टाइमपास कसं होणार मग? करा, तुझाच विषय चालला होता आता. अगं बेबी सोबत बोलत होतो. नाही, ते चांदण्यातलं डोहा जेवण ठरवलं ना, तर तू येणारच की नाही ती विचारत होती. काय ठरलं तुझं? ठरत नाही म्हणजे ठरत नाही, याला काय अर्थ आहे सारा? एकदा काही ते ठरव आणि सांग ना तिला. तू तिला सांगणार नाहीस, ती माझं डोकं खाणार, याला काय अर्थ नाही. मला मान्य आहे तुला खूप काम आहेत, पण त्या कामात ना तुला वेळ काढता येणार ना. एकदा ठरव आणि त्या बेबीला काय ते सांगून टाक. माझ्या डोक्याशी कटकट नकोय, कळलं? हे नम्रपणे होत का? ए, तू आधी माझं डोकं फिरवलंस ना म्हणून. काय, मी तुझं डोकं वगैरे फिरवलं नाहीये. मला सांगतो तर नम्रपणे बोल, नम्रपणे बोल. मी माझ्या बायकोशी कायम नम्रपणे. आई ऐक ना तू माझं, तू जरा समजून घे ना त्याला. आता आमच्या या वयात मुलांनी नको का ग आम्हाला समजून घ्यायला? काय आम्हीच फक्त समजून घ्यायचं का तुम्हाला? आई अगं प्लीज, लग्न ही खूप मोठी गोष्ट आहे. आता हे मला कळत नाहीये का जानू? म्हणजे लग्न म्हणजे काय हे देखील तुम्हीच सांगणार का मला? अगं तुझ्या वया एवढा संसार झालाय माझा. हो हो, हे बघ मला मान्य आहे, पण आपण थोडं पिंटाच्या कलाने घेऊया ना. काय त्याच्या कलाने घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं आपण? तो म्हणाला मी विहिरीत उडी मारतो, तर आपण त्याला काय मारू द्यायची ती? अगं असं कशाला करेल तो? अगं तसंच करत आलाय तो. जरा कोणी गोड बोललं की हा आपला पागळतो. बरं तुझ्यासारखी हुशारी पण नाही त्याच्याकडे. आपल्यापेक्षा मोठ्या घराशी संबंध जोडावा हे तुला कसं कळलं? म्हणून कसं तुझं सगळं चांगलं झालं? मला पिंट्याचं सगळं चांगलं व्हायला हवंय, कळलं का? अगं आई आहे मी त्याची. आई पोरासाठी जीव बाजूला काढून ठेवते का? तर आपल्या पोराचं सगळं चांगलं व्हावं म्हणूनच ना. पण त्याचा निर्णय त्याला घेऊ दे ना आई. अगं तो कसले निर्णय घेतोय? साधा आंघोळीसाठी साबण कुठला आणायचा ह्याचा निर्णय पण त्याला घेता येत नाही. अगं पण साबण आणि बायको यात फरक आहे की नाही आई? अगं तेच तर म्हणते ना मी, ज्याला साबण ठरवायची अक्कल नाही तो बायको काय ठरवणार? आणेल उकिरड्यावरची कुठली तरी आणि मग बसावं लागेल टाळकुटत. ते काही असू दे जानू, सुन मी माझ्या पसंतीचीच आणणार आहे या घरात, कळलं ना? त्याच्या मर्जीची असू देत, नाही तर मर्जीची नसू देत. मी ठेवते, नंतर बोलूया. बोलू का याच्याशी सरू मावशींबद्दल? श्री कुठे चाललायस? आई आजीकडे.
चहा? येतो ना. श्री बोल जान्हवी. नाही काही नाही. जान्हवी प्लीज बोल. अरे नाही तसं नाही. तू अजूनही तुझ्या मतावर ठामेस ना? भाऊ तुझा असला ना तरी जजमेंट माझं बरोबर असणार आहे, बघ तू. नाही नाही त्याबद्दल श्री. हा जान्हवी आपल्या माणसांच्या बाबतीत ना आपल्या मनामध्ये ब्लाइंड स्पॉट असतो, निर्विकार बिंदू, त्यामुळे आपल्याला वस्तुस्थितीकडे बघताच येत नाही. तसं झालंय तुझं. ब्लाइंड स्पॉट. काय चाललंय, काय उशीर का होतोय? बाबा पितृपक्ष होता ना मध्ये, तर तिचे आई वडील म्हणाले की मग आता नको. मग आता गेली बाळा. अगं दीदी हातात आणून देण्याची गरज नव्हती, मी येणारच होतो. अरे हातात दिला म्हणून केलं की झिजत नाहीये मी. सगळं संपो बरं का? अरे एवढं काम करतोस, जेवण तर धडावं की नको? अरे बरं का रे, लवकर घरी ये. तू दिसत नाहीस ना तोवर ना माझ्या जीवात जीव येत नाही. पूर्वी ते राक्षस असायचे ना, त्यांचा जीव कुठेतरी लांब डोंगरावर पिंजऱ्यात अडकलेल्या हा पोपटामध्ये असायचा. असं आहे माझा सगळा जीव माझ्या लेकात अडकलेला असतो. तुझ्या हातचं पाणी तोंडात पडल्याशिवाय जीव सुद्धा जायचा नाही माझा. त्याला उशीर होतोय कला. अरे बाळा माझं काही म्हणणं नाहीये. अग आई तू, अग काय झालं, तू सकाळी सकाळी का रडतेस? रडत नाहीये मी. काय का नवीन? नाही नवीन काय, आई आहे ना मी त्याची. वय वाढायला लागलं ना तसं माझं मन पण हळवं होतंय. आता काय पूर्वीची ताकद राहिली का माझ्यात सगळं सहन करायची? ताकद होती ना तेव्हा खूप सोसलं मी, गरिबी कष्ट हाल अपेष्टा सगळं काढलं मी. आता घाव सोसवत नाही मला, फटकन मरून जायचं काही झालं तर. जा पिंट्या उशीर होतोय तुला. निघ बाळ. अरे खरंच सांगते तुला, माझी अशी काही काळजी करू नकोस. तुझं सुख बघितल्याशिवाय काही डोळे मिटायची नाही मी. सोन्या जा, नेळ जा, अवकाश जा. तुम्हाला चहा आणते मी. अय्याजी मी ना शब्द देऊन बसलोय सरू मावशीला, तर तू हसू नकोस ना. एका वर्षात तुझं लग्न झालेलं असेल असं म्हणालोय मी तिला. होईल की मग? कसं होईल, कसं होईल? तिला माहितीये श्रीकृष्णासारखा धोरणी चतुर पराक्रमी नवरा हवाय, नशीब त्याच्यासारखी बासरी वाजवता येणारा माणूस हवा असं नाही म्हणाली. हसू नको, अजून डिस्क्रिप्शन बाकी आहे. श्रीकृष्णासारखा चतुर धोरणी पराक्रमी मुलगा हवाच आहे, शिवाय श्रीरामासारखा काय एक पत्नी एक अनिष्ठ गुणी मुलगा हवाय तिला. माहितीये मला सगळं. बरं आणि डिवोर्स पण नकोय का? तर देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं अग्नीला ज्यानं फेऱ्या मारून बायकोला 7 जन्म मी तुझी सोबत देईन असं वचन दिलंय, ते वचन म्हणे एकाच जन्मात याच जन्मात मोडलं म्हणून नको. तिला काय तर म्हणे मोक्ष मिळवण्यासाठी अध्यात्माच्या मार्गावर हातात हात घालून चालणारा माणूस हवाय.
माहित आहे मला सगळं तिच. असा माणूस आणायचा कुठून तिच्यासाठी? आणावा तर लागेल, वचन देऊन बसलायस तू तिला. आईजी प्लीज, तू कशाला टेन्शन घेतोयस एवढं? मी टेन्शन घेत नाहीये, ते आपोआप येत. तू टेन्शन घेऊन तिचं लग्न जमणार आहे का? जोडे झिजवून जमणार असेल ना तर तेही करेन मी, पण हे काय अग? हे बघ श्री, लग्न ही योगाची गोष्ट असते, ती जमायची तेव्हाच जमते. मी असं शिवधनुष्य उचललंय ना जे मला आता पेलवतच नाहीये. नाही खरंच खरंच मला तिचं लग्न व्हायला हवंय, मनापासून व्हायला हवंय, कारण ना ते तिला व्हायला हवं. पण आता सुरमावशीचं लग्न जुळवणं हे ना माझ्या आयुष्यातलं सगळ्यात अवघड मोठं चॅलेंज होऊन बसलंय. मला सांग ना तुम्ही कसा कुठून कुठून आणणार तिच्यासाठी हा नवरा मुलगा? आपण कशाला आणायला हवा? योग असेल तर तो असा समोरून चालत येईल बघ. एक्सक्यूज मी. येस. ओळखलं का? गेल्या वेळेला असंच केलं होतं, ओळखलंच नव्हतं मला. नाही 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 तसं नाही आहे. नाही मला फार वाईट वाटलं होतं, पण म्हटलं जाऊ दे तुम्हाला ओळखच दाखवायची नसेल तर. अहो खरंच तसं काही नाही आहे. पण आता ओळखलं ना मला? हो ओळखलं. कशा आहात तुम्ही? छान. तुम्ही कसे आहात? मी फार छान नाही हो. म्हणजे? सांगेन तुम्हाला नंतर. मिस्टर गोखले कसे? छान आहेत. आणि घरातले सर्व कसे आहेत? ताई साहेबांनी बोलावले. हा आले नितीन. अर्जंट. हो नितीन येते. साहेब तुम्हाला काय हवंय? काही नाही, ते सरू घरचे सर्व कसे आहेत ते विचारत होतो मी. हॅलो. हा सर. हा आले आले सर. हो लगेच. आय एम सॉरी, मला जरा जाऊन यावं लागेल. हो हो, मी आता खातंच उघडलंय. अरे वा, तुमच्या बँकेत. बरं, मी आलेच. हो हो, या या, आता काय भेटीगाठी होतच राहतील. गेल्या त्या. हो मी पण जातोच आहे आता. हो काम झालंय ना तुमचं? अर्धवट. म्हणजे? सांगेन कधीतरी. आता काय इथं येणं जाणं वाढणारच नाही का? हो अकाउंटच उघडले ना तुम्ही. हो हो हो. बँकेचं टायमिंग काय? तिथे लिहिलंय दारापाशी. अच्छा, थोडस लांब आहे ना, दिसत नाहीये, आकडेच दिसतात मला फक्त. 9 ते 6. अच्छा 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 अच्छा. पण बँकिंग फक्त 3 वाजेपर्यंत. ओके ओके. निदान ताईला तरी आपण. तिला स्ट्रेस यायला नको या सगळ्याचा. मला कळतंय भाऊजी, पण नंतर जेव्हा तिला कळेल तेव्हा तिला स्ट्रेस येणार नाही असं नाही होणार ना? हे बघ, हे सगळं स्वीकारण्याच्या मनस्थितीत नाहीये ती आता. भाऊजी पण मी आजपर्यंत काहीच केलेलं नाहीये ताईपासून लपव. तू आत्ता सुद्धा लपवत नाहीयेस. तुझं लग्न सुनीताशी होणार आहे हे तिला माहितीच आहे, फक्त ते कधी आणि कसं हे तिला नंतर कळेल. पण नंतर ती चिडेल भाऊजी. तुझ्यावर नाही, माझ्यावर. तेच ना, तुमच्यावर कशाला, तुमच्यावर नको. चिडायचं तर माझ्यावर चिडू दे ना तिला. अरे ती चिडू नाहीये म्हणून तर आपण तिला या सगळ्यापासून लांब ठेवतोय ना. पण तिला नंतर कळणारच आहे ना भाऊजी. त्याआधी मी बोलेन तिच्याशी. पण तिला पटणार आहे का हे सगळं? खर तर तिला हे मनातून पटलेलं आहे, फक्त ना ती हे मान्य नाही करणार. मला खूप टेन्शन येत आहे भाऊजी. अरे लग्न करतोयस तू, टेन्शन येणारच. मलाही आलं होतं. नाही हे तसं नाहीये. म्हणजे हे बघ पिंट्या, तुझ्या लग्नाला तुझ्या ताईचा सपोर्ट आहे, फक्त तिला असं वाटतंय की तुझ्या आईच्या आशीर्वादाने हे लग्न व्हावं. आणि तसं होणार असेल ना तर आपण थांबूया, माझी काही हरकत नाहीये. थांबायचं नाही ना, तसं या जन्मात तरी होईल असं वाटत नाहीये मला. म्हणूनच मला असं वाटतं की आपल्याला हा दुसरा पर्याय निवडावा लागेल. आणि तुझ्या बाबांचाही सपोर्ट आहे.
तेही जर असंच काही म्हणत असते की नाही नको, तर मग आपण दुसरा काहीतरी पर्याय शोधला असता. हो भाऊजी, हे सगळं पटतंय मला, पण 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 भाऊजी, ताईशिवाय लग्न करायचं म्हणजे. अरे ताईशिवाय नाहीच करतेस तू, तिचा अर्धांग आहे की. तिचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी तिथे असणार आहे, डोंट वरी. आता फार विचार नको करूस. हो पण ताईला आपण. मी प्रयत्न करतो तिच्याशी बोलण्याचा. ओके हा चालेल भाऊजी, बेस्ट आहे. तुम्ही बोलून बघा ना प्लीज. मी बोलतो, तू नको टेन्शन घेऊस, ताईला मी सांभाळतो. ओके हो, ते झालंच तरी पण. विचार करत बसलो ना की कृती करायला उशीर होतो. आता नको मागे हटूस, काही झालं तरी. होय भाऊजी. हे जरा खणखणीत आवाजात म्हणालास तर बरं वाटेल मला. होय भाऊजी. आता कस ठेवू मी फोन? हो ठेव. बाय आणि थँक्यू. बाय. ठरलं तर मग. हा म्हणजे खाण्याचं ठरलं. म्हणजे इडली, खोबऱ्याची चटणी, खोबऱ्याची वडी, अप्पम, रसगुल्ले, उकडीचे मोदक, साखर भात, दही भात आणि पांढरी कढी भात. आणि कार्यक्रम अगदी घरगुती. चालेल. सरुमावशींचं झालं नाहीये का अजून? अगं तिला वेळ लागेल, तिचं पठण चालू आहे ना. काय ग, आणि आल्यापासून सरुमावशी सरुमावशी करतेस? काही काम आहे का तुझं तिच्याकडे? नाही काम असं नाही, पण म्हंटल सगळ्यांनी मिळूनच ठरवूया ना आपण. अगं हो, आपण ठरवूया. ती आहेच की त्याच्यामध्ये. वंच, शरयूला फोन केलात का? केला होता. तिचं सगळं टेंटेटिव्हच आहे. याला काय अर्थ आहे? ए आता त्यावरून पुन्हा नको. हा आता आपण चांगलं ठरवतोय ना, तर आनंदाने ठरवूया ना. आपण सगळे पांढरे कपडे घालायचे का? नाही नाही नाही, पांढरे कपडे फक्त उत्सव मूर्तीने घालायचे. आपण सगळ्यांनी ना काहीतरी छान रंगीबेरंगी घालू. हा म्हणजे आपल्या सगळ्यांच्या रंगीत कपड्यांमध्ये इथे पांढरे कपडे असे उठकून दिसले पाहिजेत. जान्हवी तुला काय घालायला आवडेल? काही तसं नाही, म्हणजे सांग ना, साडी की ड्रेस? ए ते टिपिकल नको. तुम्ही म्हणाल तसं, साडीही चालेल, ड्रेसही चालेल. गाऊन चालेल? छान असा परी सारखा. हो ना, मस्त दिसेल. हो हो. अगं एकदा बाळ झालं ना की स्वतःकडे बघायला सुद्धा फुरसत होणार नाही तुला. जान्हवी आम्हाला करायची ग तुझी हाऊस मौज, करून घे ना. बघ म्हणजे असा छान गाऊन घेऊ. किंवा हिंदू आहे नी तूच का नाही शिवा गाऊन? आणि फोटो व्हिडिओ शूटिंग दोन्ही करू. हो हो चालेल. सरुमावशींना आज जरा जास्तच वेळ लागतोय का? अगं नाही, रोज एवढाच वेळ लागतो. आणि एवढं करून लग्न जमवायची वेळ आली की काय करते माहितीच आहे ना आपल्याला. असू दे ना बेबी, जाऊ दे ना. श्रीच्या डोक्याला ना आता नवा ताप, काही लग्न बिग्न करायचं नाहीये तिला. आणि अपेक्षांची लिस्ट तीच आहे. अगं असतात अपेक्षा, आवडला माणूस एखादं तर त्या बदलतील सुद्धा. आणि हे खरं आहे की आपल्या प्रयत्नांनी नाही जमलं लग्न, पण श्रीच्या प्रयत्नांनी जमेल सुद्धा एखाद वेळेला लग्न. असं काही होणार नाहीये बहिणी, उगाच भाबड्या आशा ठेवू नकोस मला. त्या पप्पूच्या वेळेला माहितीये ना तिने काय खेळ केली होती ती. जान्हवी काय झालं, कसला विचार करतेस? बाबा आई पंतांचा फोन आला होता, तिकडे गेले. ऐका ना बाबा, बाबा मला खूप टेन्शन येत आहे. येणारच. नाही तसं नाही, म्हणजे ताईशिवाय हे काहीच नको वाटतंय मला. मलाही तसंच वाटतंय. नाही बाबा, मला माझ्या लग्नात ताई हवीच आहे. अरे पण आईला कळलं ना ताई होती तर मग राडे करणार. मला ना त्याचीच भीती वाटते बाबा. अरे म्हणूनच तर आपलं ठरलंय ना की ताईला या सगळ्यापासून दूरच ठेवायचं. म्हणजे उद्या समजा काही झालं तर ताई नव्हतीच त्यात.
तेच तिच्या दृष्टीने चांगलं आहे, कारण कलाला कळलं ना तर ती सोडणार नाही तिला, भांडून भुसकट पाडी हो ना बाबा, काय वाटतेल ते करेल ती, ताईच्या सासरी जाऊन राडे सुद्धा करेल. एकदा का ना बाबा ताईचं बाळ सुखरूप या जगात येऊ दे, मग काय राडे करायचे ते करू दे, मग मला काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच टेन्शन नाही वाटणार, मी भीकच नाही करणार आईच्या राड्यात. तरी भाऊजी म्हणालेत की मी बोलतो ताईशी. बरं, सुनीताच्या आई बाबांना सगळी कल्पना दिली आहेस ना? हो बाबा. आणि आपणही सगळी नीट आखणी करायला हवी. तुझ्या आईला जरा जरी संशय आला ना तरी सगळा भेद आणून पाडेल. नाही बाबा नको, आपण ठरलंय ना तसंच करूया. पिंट्या,